आजचे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळ. पण आज आपण काय पाहणार आहोत, क्रियापदाचे तिसरे रूप केव्हा वापरायचे. तिसरे रूप तर पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये, पूर्ण भविष्य काळामध्ये वापरायचे. मी त्याला सांगितलेले आहे, सांगण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे. मी त्याला सांगितलेले आहे. आय हॅव टोल्ड हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. सांगितलेले. आय हॅव टोल्ड हिम. हिम म्हणजे त्याला, म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये तिसरे रूप येणार आहे. आता हे पूर्ण भूतकाळातील वाक्य. मी त्याला सांगितलेले होते. होते हे भूतकाळातील वाक्य आहे. आय हॅड येणार आहे ते हॅड. आय हॅड टोल्ड क्रियापदाचे तिसरे रूप. आय हॅड टोल्ड हिम. आता हे पूर्ण भविष्यकाळ. मी त्याला सांगितलेले असेल. सांगितलेले सांगण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल. असेल हे भविष्यकाळ. आय शल शल किंवा विल. आय शल हॅव. आय शल हॅव टोल्ड हिम. तिसरे रूप.